उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातर्फे महाराष्ट्र सरचिटणीस पदी वर्णी लागल्यानंतर इर्शाद जहागीरदार यांचे शुक्रवारी डिसेंबर 29 रोजी धुळ्यात जंगी स्वागत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी इर्शाद जहागीरदार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी वर्णी लागल्यानंतर इर्शाद जहागीरदार यांचे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांतर्फे धुळ्यातील झाशी राणी पुतळा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालय येथे जंगी स्वागत करण्यात आले आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे इर्शाद जहागीरदार यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातर्फे सोपविण्यात आली आहे। यावेळी इर्शाद जहागीरदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धुळे महानगरपालिकेतर्फे वाढीव घरपट्टी धुळेकरांच्या माथी मारली जात असल्याच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घरपट्टी वाढ संदर्भात धुळेकरांना लवकरच दिलासादायक निर्णय घेऊ असे आश्वासन इर्शाद जहागीरदार यांना दिल्यामुळे धुळेकरांच्या वाढीव घरपट्टीचा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचे इर्शाद जहागीरदार यांनी स्वागतादरम्यान स्पष्ट केले आहे। इर्शाद जहागीरदार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी एकवटल्याचे बघावयास मिळाले आहे। प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्राध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा आभार व्यक्त करतो। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, शिवाजीराव गर्जे, लतीत तांबोळी आणि आमचे धुळे जिल्ह्यातले सर्व सहकारी सर्व कार्यकर्त्यांचं पण मी आभारी आहे, कारण दादांनी मला बोलून पुनर्निवड करायचं दादांनी मला सांगितलं की तुला ही जबाबदारी घ्यायला लागेल। मी काम करणारा कार्यकर्ता आहे, ग्राउंडवर रोज मी काम केल्याशिवाय मला जमत नाही, पण हे काम करत असताना माझ्याबरोबर उभे असलेले सर्व लोकांचं हे टीम वर्क हो आज मला हे संबंध भेटलं की कुठं मी पदाची मागणी न करता मला निवड करण्यात आली, तर आज मला असं वाटतं की माझ्यावर मोठी जिम्मेवारी आलेली आहे। मला धुळे शहराचे जिल्ह्यातले काही प्रश्न असतील, महाराष्ट्रातले प्रश्न असतील, ते प्रश्न मार्गी लेण्यासाठी आज माझ्या खांद्यावर हे जिम्मेदारी आहे की मी ते प्रश्न कधीच नेऊ। आता करवाढचं जे प्रश्न होतं ते आम्ही गेल्या आठवड्यात आदरणीय दादांना पत्र दिलं होतं, त्याच्यावर दादांनी मीटिंग लावली होती आणि ती मीटिंग लावल्यावर हा निर्णय झाला की जे घरं तशी आहे जसे का तसे आहे, त्याच्यात काही वाढ झालेलं नाही, क्षेत्र वाढलेलं नाहीये, त्या घरांना आजच्या घडीला राज्य सरकारला जेवढं रिलीफ देता येतं तेवढं रिलीफ द्यायचं काम झालं। ज्यांना 1000 रुपये करपट्टी होती त्यांची 2000 होईल, पण ज्या लोकांना 8000, 9000, 15000 पर्यंत काही लोकांना करपट्टी आली ती लागू होणार नाही, 2000, 100 रुपये पण होणार नाही, मॅक्झिमम 2000 रुपये पर्यंत वाढ होईल। ज्यांनी नवीन क्षेत्र बनवलेले घर जर रिडेव्हलप केलेले क्षेत्र वाढवलेले तर महापालिकेने केंद्राकडून पैसे घेत असताना त्यांना काय नियम अटीमध्ये पैसे भेटलेले त्याची चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्याला आयुक्त मॅडमला मुंबईला बोलवलेले, डॉक्टर गोविंद रांजपाशी ही मीटिंग होईल आणि हे मीटिंग झाल्यावर धुळ्याच्या करवाढची फायनल ऑर्डर निघणार आहे। पण आजच्या घडीला मी सर्व धुळेकर वासियांना हे निश्चितपणे सांगू शकतो की आदरणीय दादांच्या माध्यमातून राज्य सरकारला जेवढं रिलीफ देता येत होतं तेवढं पूर्ण रिलीफ द्यायचं काम दादांनी केलेलं आहे आणि ही दरवाढ एक नियमात बसून लोकांना रिलीफ द्यायचं काम दादांनी करून दिलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यात ह्याची फायनल ऑर्डर